कुठल्याही स्त्रीला शिक्षणाची दारंही खुली केलेली आहेत. स्त्री शिक्षण घेऊ शकते, शिक्षण घेऊन उद्योगधंदा असेल, व्यापार असेल, कृषी असेल, देवाणघेवाण असेल, साहित्य असेल, कारागिरी असेल, नोकरी असेल, अध्ययन असेल, अध्यापन असेल, पत्रकारिता असेल, वाङ्मय असेल, साहित्य असेल, लेखन असेल, या सर्व क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये ती कार्य करू शकते आणि आपलं योगदान या राष्ट्राच्या निर्मितीसाठी देऊ शकते. इस्लाममध्ये स्त्रीला जग सुंदर करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु हे जग सुंदर करत असताना तिनं एक भान ठेवलं पाहिजे की तिचं स्वतःचं घर ओसाड पडणार नाही याची तिला काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून इस्लाम धर्मानं तिला घालून दिलेल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये राहून ती सामाजिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये खुल्यापणानं ती क्रांती करू शकते, खुल्या मनानं वावरू शकते. फक्त धर्मानं घालून दिलेल्या ज्या काही अगदी छोट्या छोट्या अटी आहेत, अगदी लहान लहान मर्यादा आहेत, त्या मर्यादा फक्त तिनं ओलांडायच्या नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी त्या मर्यादा न ओलांडता तिनं ते काम केलं पाहिजे. याचाच अर्थ असा होतो की तिनं पैसाही कमवला पाहिजे. इस्लाम धर्मामध्ये स्त्रीनं पैसा कमवणं याला कसल्याही प्रकारचा विरोध नाही. फक्त तिनं तो जो पैसा कमवायचा आहे तो पैसा तिनं वैद्य मार्गानं कमवला पाहिजे. काही तत्वज्ञान सांगितलं धर्मानं, पैसा कमवा. पैसा कमवण्यासाठी स्त्री आणि पुरुष वेगळे नाहीत. पैसा कमवण्याचा अधिकार सर्वांना आहे, त्यात महिलाही आहे. फक्त सांगताना सांगितलं की वैद्य योग्य मार्गाने तुम्ही पैसा कमवा, आणि त्या मार्गाने जर तिने पैसा कमवला असेल तर त्या पैशावर पूर्णपणे अधिकार तिचाच आहे. इतर कुणीही तिनं कमवल्यावर पैशावर अधिकार दाखवू शकत नाही. आणि आणखीन एक तू आपणाला अचंबित करणारी गोष्ट सांगतो की स्त्रीनं पैसा कमवला पाहिजे, ती कमवू शकते अशी मोकळीक या धर्मानं दिली, तरी सुद्धा त्या ठिकाणी असं सांगितलं की तिची सगळ्यात मोठी मिळकत जर कोणती असेल तर तिचा असणारा तो सदाचार ही सगळ्यात मोठी मिळकत आहे. पैसे कमवू द्या, वैद्य मार्गानं पैसा कमवू द्या, वैद्य मार्गानं धन कमवू द्या, योग्य मार्गानं पैशाच्या राशीच्या राशी कमवू द्या. हे कमवत असताना सगळ्यात मोठं तिचं धन जर कोणतं असेल तर तिचा सदाचार आहे. आणि म्हणून तिनं सदाचारानं वागलं पाहिजे, सदाचारानं जगलं पाहिजे. मग हे तत्वज्ञान फक्त इस्लाम धर्मापुरतं मर्यादित आहे का? नाही. प्रत्येक स्त्रीनं या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीनं सदाचारानं वागलं पाहिजे, सदाचाराची मिळकत तिच्या जवळ असली पाहिजे, हा विचार या धर्मामधून दिला गेला. मग तो विचार फक्त विशिष्ट एका जातीतील, विशिष्ट एका धर्मातील महिलांसाठी नव्हे तर तो सगळ्यांसाठी आहे, हे या ठिकाणी मी आवर्जून आपणास सांगतो आहे. कारण तिनं जी मिळकत कमवली आहे त्या मिळकतीवर पिता असेल, पुत्र असेल, पती असेल, आप्तगण असतील, नातेवाईक असतील यांचा कुणाचाही अधिकार नाही. परंतु तिचा पती, तिचा पुत्र, तिचा पिता, तिचे आप्तगण यांनी जे काही धन कमवलेलं आहे त्याच्यावर तिला अधिकार दिलाय. हा सुरेख विचार आहे की ती पैसे कमवू शकते पण तिच्या पैशावर कुणाचाच अधिकार नाही, तिच्या आप्तगणांचा अधिकार नाही. परंतु तिच्या आप्तगणांनी, वडिलांनी, मुलांनी, नवऱ्यानं जो कमवलेला पैसा आहे त्याच्यावर मात्र तिला अधिकार दिलाय. याचाच अर्थ पुरुषांपेक्षा अधिक पटीनं स्त्रीचा सन्मान केलाय, जे मी तुम्हाला पहिल्यांदा वाक्य सांगितलं होतं त्याची पुन्हा पुनरावृत्ती करतोय. इस्लाम सर्वांसाठी, जमाते इस्लामी महाराष्ट्र प्रदेश राज्यभरात इस्लाम सर्वांसाठी हे 10 दिवसीय अभियान 9 ते 18 जानेवारी 2015 पर्यंत राबविले जाणार आहे.